शेतीसाठी जादा वीज द्या, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ऊर्जामंत्री राऊत यांच्याकडे मागणी. केवळ पाण्यामुळे वाहून जाणाऱ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याला महावितरण कंपनीने दिवस व रात्री जास्त वेळ वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहून केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संपूर्ण लॉकडाऊन आहे. या काळात बंद असलेले उद्योग, व्यवसाय व कार्यालय या सर्वांसाठी लागणाऱ्या विजेची मागणी अत्यल्प आहे. परंतु शेती हा एक असा व्यवसाय आहे जो कधीही बंद ठेवता येत नाही. शेतकरी वर्षभर प्रचंड कष्ट करीत असतो व आपल्या शिवारातील पीक जगवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. यंदाचा उन्हाळा वाढताना दिसत आहे, त्यामुळे शिवारातील पिके पाण्याविना वाळून जाण्याची भीती आहे. कोरोनाच्या संकटामुळे सध्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला मागणी नसल्यामुळे शेतात पडून जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. जे पीक उभे आहे त्याला पाणी देऊन जगवणे एवढे शेतकऱ्यांच्या हाती आहे. सध्या दिवसा 8 तास मिळणारी वीज 10 तास व रात्री 10 तास मिळणारी वीज 12 तास उपलब्ध होऊन मिळावी असेही मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.